अच्छा भला हमारे लड़के वहां पे वर्ल्ड कप जीत जाते, वो वहां पे पनौती हरवा दिया। अव्वल तो ये है कि नरेंद्र मोदी जी के कारण इस देश में भयभीत कौन है? जो भ्रष्टाचारी है, जो अनाचारी है, जो दुराचारी है, वही केवल भयभीत है। तो उन लोगों को शायद ये लग सकता है कि मोदी जी इस प्रकार से हैं। आम आदमी के लिए तो मोदी जी गरीबों के मसीहा है, आम आदमी के लिए मोदी जी देश के रक्षक हैं, आम आदमी के लिए मोदी जी देश को आगे ले जाने वाले प्रधानमंत्री है। और जहाँ तक राहुल गांधी का सवाल है, तो उनकी पार्टी भी उनको सीरियसली नहीं लेती, जनता भी उनको सीरियसली नहीं लेती, तो मैं क्यों उनको सीरियसली? मोठा वक्तव्य करण्याची हिम्मत केलेली आहे। आता 19 नोव्हेंबर ही कोणाची जयंती? प्रियंका गांधीजींच्या प्रमाणे 19 नोव्हेंबर ही इंदिरा गांधीजींची जयंती होती, म्हणून इंडियाने मॅच जिंकलीच पाहिजे होती। म्हणजे खरी पनवती कोण? गांधी कुटुंबियांच्या मुळे ही 60-70 वर्ष पनवती जे देशाला लागलेली, ती पनवती 2014 मोदीजींच्या नावाने दूर झालेली आहे। आणि मोदीजींनी देशाचा पालक कसा असतो, फादर ऑफ द नेशन कसा असतो, हे खऱ्या अर्थाने त्या निमित्ताने दाखवून दिलेलं आहे। फक्त स्टेडियम मध्ये उपस्थितच राहिले नाही, पण नंतर ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन खेळाडूंचा मनोबल वाढवलं, त्यांना धीर दिला, ह्याला खऱ्या अर्थाने फादर ऑफ द नेशन म्हणतात, राष्ट्रपिता म्हणतात, नेता म्हणतात। जो आपला देशाचा पण नाही, जो अर्धा इटालियन आहे, ज्याची नागरिकता कदाचित ब्रिटिशची असेल, आणि जो मूळ आपल्या देशाचा नाही, त्या राहुल गांधींना देशप्रेम आणि भारतीयांवर प्रेम हे कधीच कळणार नाही। धन्यवाद। विरोधात लढणाऱ्यांना भाजपकडून त्रास दिला जातो।